ईडीएमसीची निवडणूक यंदा चुरशीची होणार असं चित्र आहे. शिवसेना भाजप एकमेकांवरची कुरघोडी करत असताना आता 27 गावांचा प्रश्न ऐरणीवरती आहे. 27 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. 27 गाव संघर्ष समितीने हा निर्णय घेतला. नगरपालिका करण्यावरती समिती ठाम आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये रिपाई भाजपसोबतच राहणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ठाण्यात दिली. केडीएमसी निवडणुकीमध्ये आरपीआय करता भाजपकडे 22 जागांची मागणी करणार असल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं. अंबरनाथच्या मसिया शाळेवर उभ्या असणाऱ्या 9 विद्यार्थ्यांना आज एका स्टंट बाजाने उडवले. अपघातात 9 पैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. कल्याण कर्जत महामार्गावरच्या भेंडीपाडा परिसरात अपघात झालाय. सूरज तिवारी, ध्रुव कुंभार, साक्षी सिंग, पूजा सिंग, समीर शेख अशी जखमी विद्यार्थ्यांची नावं आहेत. स्टंटबाज बाईक स्वार अरमानला पोलिसांनी ताब्यात घेतलं. रत्नागिरीमध्ये एकाच वेळी 3 वाहनांनी पेट घेतला. गाडीतल्या शॉर्ट सर्किटमुळे वाहनांनी पेट घेतल्याचं समोर येत आहे. शहराजवळच्या गोळपसडा इथे ही घटना घडली. मारुती 800 आणि 2 ओमनी कार जळून खाक झाल्यात. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आगीवरती तातडीनं नियंत्रण मिळवलं. एफआयआयच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनामध्ये आज नागपुरात युवक काँग्रेसनं आंदोलन छेडलं. यावेळी गजेंद्र चौहान यांच्या विरोधात गेले 3 महिने विद्यार्थी आंदोलन करत आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी आंदोलनाला आधीच पाठिंबा दिला. त्याचा कित्ता गिरवत नागपूरमधल्या जीएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज बंद करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी घोषणाबाजी केली. पुण्यामधला कचरा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार आहे. उरुळी देवाची कचरा डेपो कायमचा बंद करण्याबाबत देण्यात आलेली 9 महिन्यांची मुदत येत्या बुधवारी संपते. मागच्या आंदोलनावेळी महापालिका तसंच सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारपासून पुण्यामधल्या कचरा गाड्या परत पाठवणार असल्याचा इशारा कचरा डेपो हटाव संघर्ष समितीने दिला. एका सरकारी अहवालानुसार तुम्ही आम्ही दररोजच्या जेवणात घेत असलेल्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशक आढळून आली आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीनुसार गेल्या 7 वर्षात भाज्या, फळं, मसाले यांच्यात आढळणाऱ्या कीटकनाशकांचं प्रमाण दुपटीनं वाढलंय. त्यात प्रामुख्यानं हिरव्या मिरच्या, फ्लॉवर, पानकोबी, वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि कोथिंबीरीचा समावेश आहे. मुंबईत हे प्रमाण अधिक धोकादायक असल्याचे अहवाल पुढे येते. अभ्यासाकरता निवडण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 36 नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशक आढळून आले. मुंबईतल्या रे रोड भागात रविवारी रात्री भीषण आग लागली. इथल्या दयाल कंपाऊंड या औद्योगिक वसाहतीमध्ये ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रविवार असल्याने या औद्योगिक वसाहतीत कुणीही नव्हतं. दरम्यान अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र आगीचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. नागपूर रेल्वे स्थानकामधून तब्बल 10 लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. शालिमार एक्सप्रेसमधून या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. नकली नोटा आणल्या जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करून एटीएसने या नोटा ताब्यात घेतल्या. या प्रकरणी एटीएसनं एकालाच ताब्यात घेतलं. सनातनवर होणाऱ्या आरोपांच्या निषेधार्थ ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. केवळ पुरोगाम्यांच्या दबावापोटी शासनानं सनातनवर बंदी घालू नये अशी मागणी यावेळी संघटनेनं केली. देशामध्ये वाढीस लागलेला जातीय हिंसाचार, धार्मिक कट्टरता आणि विचारवंतांच्या हत्या तसंच राज्यघटनेच्या तत्वांना निर्माण झालेला धोका याविरोधात एकत्रित लढा देण्याकरता या सगळ्याच्या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली आहे. पुण्यामध्ये शनिवारवाडा मैदानावरती या आघाडीची सभा बोलवण्यात आली. देश बचाव आघाडी असं या आघाडीचं नामकरण करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त सरकारच्या वतीनं 125 कोटींची तरतूद करण्यात आली. या निधीमध्ये 50 मुलींची वसतिगृह, मुलांची 125 वसतिगृह, तर मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे अशा काही प्रमुख महानगरात नोकरदार महिलांकरता वसतिगृह बांधण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात दिली. सातारा जिल्ह्यामधल्या फलटण तालुक्यात आदर्की इथं जोरदार पावसामुळे रविवारी धोम बलकवडीच्या धरणाचा कालवा फुटलाय. कालव्यात पाऊस आणि ओढ्याचं पाणी शिरल्यानं ही घटना घडली. त्यामुळे तब्बल 5 तास पाणी वाया जाऊन परिसरामधल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दुसरीकडे जिल्ह्यामधल्या दुष्काळग्रस्त माणखटाव तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. नागपूरमधल्या जनमंच आणि इतर 4 संघटनांनी सिंचन शोधयात्रा अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणली होती. या शोधयात्रेनं अकोला जिल्ह्यातल्या नेर धामणा या रखडलेल्या सिंचन प्रकल्पाला भेट दिली. गेल्या 7 वर्षांपासून हा प्रकल्प अर्धवट स्थितीत रखडला. यावेळी जनमंचनं शेतकरी आणि या प्रकल्पातल्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत अडचणी समजून घेतल्या. दुष्काळग्रस्त भागामधल्या विद्यार्थ्यांकरता पुण्यामधल्या शिवसह्याद्री फाउंडेशननं मदतीचा हात पुढे केला.
शिवसह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं दुष्काळी भागामधल्या 60 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्ती देण्यात आली. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं. अमेरिकेमध्ये स्थायिक झालेली महाराष्ट्रातली मंडळी राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता पुढे सरसावलीत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना शिक्षण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राचा लाभ घेता यावा यासाठी खास मोहीम त्यांनी हाती घेतली. उत्तर काश्मीरमधल्या हंदवाडा भागात भारतीय सेना आणि अतिरेक्यात जोरदार चकमक सुरू आहे. चकमकीत 4 जवान शहीद झाले तर दुसरीकडे कुपवाडा जिल्ह्यातल्या लोलाब इथंही झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी एका अतिरेक्याला ठार केलं. मरण पावलेल्या अतिरेक्याकडून एक AK-47 हस्तगत करण्यात आली असून या भागात सेनेचं सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे. अमेरिकेच्या नैऋत्येला असणाऱ्या साऊथ कॅरोलायना राज्यात अभूतपूर्व पाऊस सुरू आहे. रविवारी रात्री पावसामुळे राज्यामधल्या सगळ्या प्रमुख शहरात मोठ्या प्रमाणात जनतेचं स्थलांतर करण्यात आलं. असा पाऊस 1000 वर्षात एकदाच होतो अशी माहिती साऊथ कॅरोलायनाच्या निकी व्हॅली यांनी म्हटलेला. तर फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली. फ्रान्समधल्या रिव्हिएरा भागात झालेल्या ढगफुटीत 16 जणांचा बळी गेला. शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे ऍडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात मोठं नाव असणाऱ्या कान शहराचं मोठं नुकसान झालं. बाहामासमध्ये सध्या वादळानं धुमाकूळ घातला आहे. ताशी 210 किलोमीटरच्या वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे संपूर्ण देशात एकच हाहाकार उडाला आहे. भूतपूर्व चक्रीवादळानं मध्य बाहामासमध्ये मोठी वित्तहानी झाली. अनेक भागात पुराच्या पाण्यानं मोठं नुकसान झालं. चीनमधल्या ग्वांगडोंग भागाला वादळाचा जबरदस्त तडाखा बसलाय. 50 मीटर प्रति सेकंद वेगानं हे वादळ झांजियांगच्या समुद्र किनारी येऊन धडकले. या वादळानंतर परिसरात जोरदार पाऊस झाला. इकडे दक्षिण अमेरिकेमधल्या पेरूमध्ये काल कुत्र्यांचा दिवस साजरा झाला. पेरूची राजधानी लिमामध्ये असणाऱ्या सेंट फ्रान्सिस चर्चच्या बाहेर हा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सालाबादप्रमाणे प्राण्यांकडून आशीर्वाद घेण्यात आले. पाळीव कुत्रे आणि ससे वेगवेगळ्या पोशाखांमध्ये सजून या कार्यक्रमात सहभागी झाले. सिरियाचे राष्ट्रपती बशीर अल असाद अमेरिकेच्या ठिकाणांवरती जे हल्ले करते त्यावर त्यांनी टीकास्त्र सोडले, त्यामुळे दहशतवादी कारवायांना खतपाणी मिळते असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. सिरियाच्या समर्थनार्थ रशियाचे हवाई हल्ले नामंजूर असल्याचं तुर्कीच्या राष्ट्रपतींनी स्पष्ट केलंय. रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याकडे त्यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेनंतर इंग्लंडनंही सिरियामधल्या रशियाच्या हल्ल्याच्या विरोधामध्ये आपली भूमिका घेतलेली आहे. पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी सिरियामधल्या रशियाच्या हवाई हल्ल्याला भयानक चूक असं म्हटलं. इस्रायलचे पोलीस आणि फिलिपाईन्सच्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा आपापसामध्ये झडप झाली आहे. दगड फेकणाऱ्या फिलिपाईन्स नागरिकांवरती पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या सोडाव्या लागल्या. पॅरिसमध्ये हजारो नागरिक सरकारविरोधी रस्त्यावर उतरले होते. शरणार्थ्यांसाठी सरकारनं बॉर्डर खुलं करावं असं या नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांनी रस्त्यावर झोपणाऱ्या शरणार्थ्यांकडे मानवाधिकाराच्या मुद्द्यावरती लक्ष देण्याची मागणी सरकारकडे केली. पूर्व युरोपच्या मॉल्डोवमध्ये अरब डॉलरच्या बँक फसवणुकीमुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी. फसवणुकीची शिकार झालेल्या नागरिकांनी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केले. त्याचप्रमाणे राष्ट्रपतींच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली. बराक ओबामा यांच्या सावतराजी साराला दक्षिण आफ्रिकेत पारंपरिक संगीत पुरस्कारानं गौरवण्यात आला. सारा यांना हा पुरस्कार केनियामधल्या मुलांमध्ये बदल घडवून आणण्याकरता केलेल्या प्रयत्नांकरता देण्यात आला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.